मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 7:45. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर नाश्ता करायला बसलेलं आहे. मस्तपैकी गरमागरम शिरा बनवलेला आहे. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 8:15. नाश्ता केला, शिरा खाल्ला आणि चहा वगैरे पिलाय. आता चाललेलं आहे खाणीवरती. तर मित्रांनो, आज सोमवार आहे, बाजाराचा दिवस. सकाळपासून माणसांचा हिशोब करून आणि गिराईक बघून जरा वाजता आलेला आहे. त्या शूट करायला काय भेटलं नाही, तेवढ्या ते एवढं ते थोडंसं दगड लावून घेतलेले आहेत आता. कारण की बाईक वगैरे आल्या बाहेरून तर डायरेक्ट आतमध्ये येतात तिकडे, आणि तिकडे डायरेक्ट ॲट अ टाईम खान चालू असल्यामुळे एकदम जवळच येतात. त्यामुळे थोडंसं दगड लावून घेतलेत आणि हिशोब वगैरे केला. माणसांना आत्ताच बाजाराला पाठवलंय आणि आत्ता वाजलेले आहेत 2:15. भूक लागली भरपूर आणि त्यात आता घरी जाऊन पहिले जेवून येणार आहे. वेल्डर एक येणार आहे, कारण की एका आडव्या मशीनचं आपलं ते एक हे तुटलेलं आहे, चॅनल तुटलेलं आहे. त्यामुळे त्यांना आज बोलवलंय वेल्डर काकांना, ते थोडं वेल्डिंग करून घेणार आज. आता घरी जाऊया, जेवून पटकन येऊया, कारण की वेल्डिंगवाले कधी पण येतील. तर मित्रांनो, 3:15 वाजलेले आहेत, तर जेवायला बसलेला. तर मस्तपैकी वाटाण्याचं कालवण आहे, भात आहे आणि चपात आहे आणि तिखट कुरकुरे पण आहेत, जे भातासोबत खाणार आहे मी आता. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6 आणि सूर्य मावळत चाललेला आहे. थोडासा टाइम झाला, कारण की लक्ष आणि मागते आले माझ्याकडे. आज लक्ष्याचा बर्थडे असल्यामुळे पार्टी करायचं बोलतात. मागे आपण एकदा पनीर भात केलेला, तसं करायचं बोलतायत. त्यामुळं मला विचारायला आलेले, तर त्यांना 50 रुपये दिले. गावाकडे पार्टी वगैरे म्हटलं ना मित्रांनो, की थोडंसं कमी खर्चामध्ये होतं, कारण की सर्व घरगुतीच असतं. म्हणजे तेल चटणी म्हणा, तांदूळ वगैरे म्हणा, फक्त काय समजा आता पनीर वगैरे बनवायचं तर पनीर फक्त बाहेरून आणायला लागतं, एवढंच. हे म्हणजे पोरांपोरांमध्ये असलं तरी कमी खर्चामध्ये होऊन जातं. आता चाललेलं आपल्या स्पॉटवरती थोडंसं मेडिटेशन करायला. गार लागतंय भरपूर, पण करूया, 10 मिनिटं तरी करूया. तर मित्रांनो, सनसेट झालेला आहे, 6:30 वाजलेले आहेत, 6:25 झालेले आहेत. त्यासोबत सूर्योदय झाला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. संध्याकाळी पार्टी करणार आहे रात्री, बघूया. जर काय आपल्याला लाईट बिलची सोय झाली तर शूट करूया, नाहीतर मग जर रानात केली तर मग शूट वगैरे नाही जमणार अंधारामध्ये. तर ठीक आहे, तर भेटूया ब्लॉगमध्ये उद्या.